आमच्या निलंगा, देवणी आणि शुरानपाळ तिन्ही तालुक्यात मिळून एकच सहकारी साखर कारखाना, आणि तो त्यावेळी जेव्हा स्थापन झाला त्यावेळी मराठवाड्यातला सर्वाधिक क्षमतेचा कारखाना होता, आणि तेवढा सक्षम असलेला कारखाना, 300 एकर असलेली जमीन आणि तेरणा आणि मांजरा दोन्ही नद्याच्या खोऱ्यामधलं हा क्षेत्र आहे. तिथं अनेक बॅरेजेस विलासरावजीच्या काळात झाले, त्याच्या पूर्वी झाले, आणि साठवण तलाव, माकणी धरण अशा अनेक गोष्ट जलसिंचनाच्या सुविधा झाल्यामुळं तिथं ऊसाचं क्षेत्र प्रचंड आहे. परंतु अशा परिस्थितीत एवढ्या मोक्याच्या ठिकाणी चालू झालेला कारखाना त्या संचालकपणाच्या तत्कालीन संचालक म्हणजे मंडळाच्या त्या गैरशिस्तीमुळं, त्यांच्या चुकीमुळं, गलथान कारभारामुळं बंद पडला. आज 2006-07 कारखाना बंद पडला आहे. 12 वर्षाचा वनवास तिथले तिन्ही तालुक्यातले ऊस उत्पादक शेतकरी भोगतायत. दरवर्षी जीवाचा आकांतानं पिकवायचं, ऊस आला की शेवटी ऊस कुण्या कारखान्याला घालावं म्हणून खेटे घालायचे, कमी भावानं पडेल भावानं खांडसरीच्या दारात जाऊन स्वतःचं नुकसान करून घ्यायचं. अशा प्रकारचा त्रास या तीन तालुक्यातल्या शेतकऱ्यांना भोगावा लागतो आहे. आणि आम्हाला एक अशी आशा वाटली की मुख्यमंत्री महोदय अनेक जुने प्रश्नसुद्धा सोडवत आहेत, तर अभिमन्यू पवार त्यासाठी पुढाकार घेतात. त्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी निवेदन आज दिलं आहे, आणि आम्हाला अपेक्षा आहे ते नक्कीच मदत करतील. आणि मुख्यमंत्री यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन त्या ठिकाणी आमचा कारखाना चालू करून देतील, शेतकऱ्याचे हक्क अबाधित ठेवून कारखाना चालू करतील असा आत्मविश्वास आहे. आणि या निमित्तानं आम्ही लवकरच सहकार मंत्र्यांची भेट घेणार आहोत. कालच मी पालकमंत्र्यांच्या पीएकडे फोन करून त्यांचाही निलंगा दौऱ्यात असतानाचा वेळ मागितला आहे, म्हणजे तिथल्या तिथं स्थानिक पातळीवर शेतकरी त्यांना जाऊन एकत्रित भेटू शकतील. राजकारण राजकारणाच्या जागी राहिलं, मतभेद मतभेदाच्या जागी, पण शेतकऱ्याच्या हितासाठी मला त्यांच्याकडे जायला कधीही कंपना वाटणार नाही. मी जाईन आणि त्याउपरही चालणार, कारण त्यांची तर ती नैतिक जबाबदारी आहे. पालकमंत्री हा कारखाना चालू करतो म्हणूनच निवडून आलेले आहेत. खरं तर वर्षभराच्या आत चालू करण्याचं त्यांचं वचन होतं, 4.5 वर्ष झालं, विसरले असतील कदाचित एवढा राज्याचा त्यांच्याकडे लोड वाढल्यामुळं. तर त्यांना मी आठवण करून देईन त्यांच्या घरी जाऊन. तुमच्याकडे केलेले नाही, माझे मित्र अभय साळुंके यांच्या नेतृत्वात निलंगा तालुक्यातील आणि त्या भागातील सगळे शेतकरी माझी भेट घेतली. आज त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की शिवाजीराव पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना चालू करावा अशी त्यांची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका ह्यामध्ये खूप सकारात्मक आहे. राज्यातले जेवढे काही आधारी कारखाने आहेत ते कारखाने चालू करण्यासंदर्भात वेळोवेळी निविदा पण काढलेले आहेत, पण काही निविदांना प्रतिसाद मिळाला आहे, काही निविदांना प्रतिसाद मिळत नाही आहे. ते कशा पद्धतीने चालू करतील हा विषय, मी छोटा कार्यकर्ता आहे, मी साहेबाचा सहकारी आहे. तुम्ही माननीय मुख्यमंत्र्याकडे हे निवेदन टाकतो. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की माननीय पालकमंत्र्यांनाही आपण या संदर्भात निवेदन दिलं पाहिजे, माननीय सहकार मंत्र्यांनाही दिलं पाहिजे, आणि आम्ही तिघे मिळून सहकार मंत्री, माननीय पालकमंत्री आणि मी स्वतः इनिशिएटिव्ह घेतो याच्यामध्ये. आम्ही माननीय मुख्यमंत्र्याकडे मी आणि पालकमंत्री जाऊन हा कारखाना चालू करण्यासंदर्भात काय सकारात्मक चर्चा करता येते किंवा काय पाऊल उचलतं. आता तर आजच्या असतं काही शक्य नाही आहे, परंतु एक सुरुवात करता येते का असा एक मी प्रयत्न करेल. आणि मी लातूरचा कार्यकर्ता म्हणून, लातूरचा एक भूमीत जन्मलेला म्हणून, लातूरकर तुमच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्याकडे सगळं घालतो की हा कारखाना चालू केला पाहिजे.